आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी संयुक्त राष्ट्र संघामध्ये एक प्रस्ताव ठेवला 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा व्हावा आणि जगातल्या जवळजवळ सगळ्या देशांनी त्याला पाठिंबा दिला आणि आज जगामध्ये 200 पेक्षा जास्त देशांमध्ये योग दिवस साजरा होतोय। योगारंभ हो। अनेक असाध्य आजार देखील या योग साधनेमुळे बरे होत आहेत याची देखील उत्तम उदाहरण या ठिकाणी आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने आज आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी UN हेडक्वार्टर्स न्यूयॉर्क मधून देखील संयुक्त राष्ट्राच्या हेडक्वार्टर मधून योग दिवस साजरा करतायत, तिथून त्या योग दिवसाचं नेतृत्व करतायत, ही देखील आपल्या भारतवासियांसाठी अभिमानाची गौरवाची बाब आहे। आणि म्हणून आज आपण देखील आपल्या सर्व अंगणवाडी क्षेत्रातील किशोरवयीन मुलं मुली महिला माता या सगळ्यांची अंगणवाडी सेविका मदतनीस असे 35 लाख सदस्य एकाच वेळी संपूर्ण राज्यात या योगाभ्यास आपण करणार आहोत आणि हा योगाचा दिन घराघरात आपण पोहोचवणार आहोत। योग को अपने दैनिक जीवन का हिस्सा बनाए, इस दिन को एक नए जीवन की शुरुआत होने दें जो स्वस्थ अच्छे विचारों और ईश्वर भक्ति से भरा हो।